हिंगनघाट में शुरू सड़क निर्माण कार्य में गड़बड़ी के चलते सामाजिक कार्यकर्ता रुपेश लाजुरकर ने इसकी उच्च स्तरीय जांच कर सख्त कार्रवाई करने की मांग की है। साथ ही जांच न होने पर आंदोलन की चेतावनी दी है। रुपेश लाजुरकर ने पत्रकार परिषद दरमियान यह जानकारी दी। शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंट रोडचे बांधकाम व डिवायडर ठोकळे याचे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे विशेष निधीतून। तर इथे मी गोकुल दामोर इथे उप बघायला आल्यावर इथे डस्ट माती मिश्रित डस्ट आहे त्याचं प्रमाण 80% होतं आणि रेतीचं 0% रेती मिक्स होती। हे मी कॉन्ट्रॅक्टरला विचारलं, तिच्या ठेकेदाराला विचारलं तर त्यांनी हे सांगितलं का बा उपरसे ऑर्डर है, म्हणजे आम्हाला परमिशन आहे डस्ट वापराची, पण डस्ट वापरणं हे चुकीचं आहे। 20% डस्ट वापरू शकता, 80% रेती वापरू शकता, पण इथे निव्वळ हे जे ठोके बनलेले आहे, जे डिवायडर आहे हे तुम्हाला दिसते, हे सर्व डिवायडर जे आहे हे नुसते डस्टनी बनलेले आहे। याचं फार एक्झाम्पल म्हणजे इथे डस्ट पडून होती काही दिवसा पहिले, पण पेपरमध्ये माहिती वगैरे दिल्यामुळे आम्ही ही डस्ट इथून गायब झालेली आहे। तर या सर्व संपूर्ण कामाची आम्ही उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शासन लेवलवर केलेली आहे का बा हे जे रुपये आहे हे जनतेचे आहे, ह्या जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होऊन राहिलेला आहे। हिंगणघाटामध्ये करोडो आज 33 करोड रुपयाचे कामं आहे। तुकडोजी पुतळा ते टिळक चौक हा सर्वात मोठा सिमेंट रोड, त्याच्यामध्ये डिवायडर नंतर प्लॅटफॉर्म, ह्या सगळ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। तर त्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी आम्ही शासन लेवलवर पेपरच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे।